दुसरीकडे नाना पटोले यांचं एक विधान सुद्धा आज दिवसभर चर्चेत होतं। खरं तर राजकीय भूकंप त्यामुळे येऊ शकतो अशी परिस्थिती असल्याचं नानांच्या या वक्तव्यावरून विश्लेषण केलं जात आहे। येत्या 10 मार्च नंतर सरकारमध्ये फेरबदल होणार आहेत। नाना पटोलेंनी हे विधान केलं आणि या भाकितामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झालाय। पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 10 मार्च नंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट, नानांच्या भाकितामुळे राजकीय वर्तुळात भूकंप। नाना पटोलेंच्या भाकितामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मिळून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलंय। मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पद आणि मंत्री पदाची ऑफर असल्याची चर्चा होती। मात्र सरकारला 2 वर्ष उलटून गेली तरी नानांच्या पदरी मंत्रीपद न आल्यानं त्यांनी 10 मार्च नंतर मंत्रिमंडळ फेरबदलाचं भाकीत केलंय। त्यामुळे मंत्रिमंडळात काय बदल होणार, कोणत्या मंत्र्याचा पत्ता कट आणि कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले। माझं मॅडम सोनियाजीशी, राहुलजीशी माझं याच्यावर बोलणं झालेलं आहे, त्यामुळे 10 मार्च पर्यंत मला संधी द्या, कारण की हे सगळं जे काही चाललेलं आहे आपल्या सरकारमध्ये यालाही दुरुस्ती करायची वेळ आता आपण आपल्या हाती आहे। तिन्ही पक्षांचे प्रमुख सरकारमधील बदलांसंदर्भात निर्णय घेतील असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। हे सरकार शरदराव पवार, सोनियाजी गांधी आणि उद्धव ठाकरे ह्या तिघांनी निर्णय घेतला म्हणून हे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे। त्याच्यामुळं हे तिघं जे ठरवतील त्या गोष्टी होणार आहेत। हे तिघं काय ठरवतात हे आम्हाला लोकांना माहिती नसतं, आम्ही आपलं काम करत असतो। नानांना मंत्रीपद द्यायचं ठरल्यास एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, त्यामुळे नानांच्या वक्तव्यानंतर कोणाचा पत्ता कापला जाणार याबाबत तोंडावर बोट ठेवणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झालीय। रामनाथ दवणेसह अभिजित घोरमारे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।